मी जर तुम्ही मागचे काही संदर्भ जर पाहिले तर मला म्हणजे हे म्हणजे बाहेरून वरून कीर्तनातून तमाशा असं हे विरोधकांना सुरू आहे. पेक्षा याला काही माझ्या दृष्टीने फार महत्त्व नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे असू किंवा शरद पवार असू यांना अजून केजरीवाल भेटले, मयंक भागवत भेटले, आता सुशील कुमार आले होते, नेमकी कसं पाहता याच्याकडं काही एक फरक पडणार आहे. विरोधकांच्या ह्या मूळ मागण्याला काय अर्थ नाही, सत्य करता एकत्र नाही. मोदी साहेबांची जी लोकप्रियता जी वाढत चालली आहे देशामध्ये आणि देशाबाहेरची, आमचं भविष्य काय, त्यांना आपले स्वतःचे दुकानं बंद होण्याची भीती वाटते म्हणून एकत्र येत आहे. नाहीतर केजरीवालांनी पवार साहेबांबद्दल काय उद्गार काढले किंवा उद्धव ठाकरेंनी केजरीवालबद्दल काय उद्गार काढलेले आहेत, हे जर तुम्ही मागचे काही संदर्भ जर पाहिले तर मला म्हणजे हे म्हणजे बाहेरून वरून कीर्तनातून तमाशा असं हे विरोधकांना सुरू आहे. पेक्षा याला काही माझ्या दृष्टीने फार महत्त्व नाही. ओके त्यांचे काही गैरसमज होते, आम्ही मिटाळी म्हटलं होतं की गैरसमज असे दूर करू, पण संघटनेमध्ये थोड्याशा काही गैरसमजुतीमध्ये त्यातून त्यांच्या मनामध्ये काही त्यांच्या भावना होत्या, मी त्यांच्याशी बोललो. मला वाटतं त्याच्यात काय तर फार पुढं त्याला आणखीन घेऊन जाण्याचा अर्थ नाही, तो विषय संपलेला आहे. शाळेमध्ये सुद्धा त्याचा नंबर आहे, रॅलीमध्ये सुद्धा नंबर आहे.